अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सातपुडा पर्वतरांगेत अनेक नदी नाल्यांनी रुद्रावतार धारण केला होता। रावेरमधून वाहणाऱ्या नागझरी नदीला आलेल्या पुरामध्ये रावेर शहरातील 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत। एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे। रावेरचे माजी उपनगर अध्यक्ष सुधीर पाटील हे दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले असून त्यांची शोध मोहीम सुरू आहे। दरम्यान खिरोदा येथे एक कार देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली होती, मात्र कारच्या काचा फोडून आत अडकलेले प्रवासी कारमधून बाहेर पडल्याने ते बचावले। दरम्यान फुकटपुरा येथील शेख इकबाल शेख सत्तार कुरेशी वय वर्ष 56 यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।